सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा शिवसेनेच्या या संदर्भातल्या दोन याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते. सरन्यायाधीश चंद्रचूड 18 सप्टेंबरला ही सुनावणी घेणार आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, या बातमीबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? बिलकुल, खरं तर निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आहे ते वापरण्यासाठी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे यांना. परंतु आता त्या निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये जो या फेरविचार याचिका जी दाखल करण्यात आली होती त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये 11 तारखे पासून सुनावणी सुरू होणार आहे आणि त्यानंतरच मग सुप्रीम कोर्ट आपला निकाल देणार आहे. त्यामुळे पाहावं लागेल की उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टामधली ही शेवटची आशा आहे की तिथे चिन्ह आणि हे मिळू शकतं का. आणि आता येत्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या आहेत आणि त्याचबरोबर विधानसभेच्या पण निवडणुका आहेत पुढच्या वर्षी. मग अशा पार्श्वभूमीवर लवकरात लवकर नाव आणि चिन्ह पुन्हा मिळावं यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही असणार आहेत. आणि दुसरीकडे म्हणजेच की जे 16 आमदारांच्या अपात्रता संदर्भाचा प्रश्न आहे त्यावर अजूनही निकाली प्रकरण निघालेलं नाही आणि त्यामुळे ते तात्काळ निकाली निघावं आणि डायरेक्शन विधान सभेच्या अध्यक्षांना या संदर्भामधली ही दुसरी याचिका आहे. त्यामुळे या दोन्ही याचिकावर जे आहे ते 11 तारखेला सुनावणी होणार आहे. पाहावं लागेल की सुप्रीम कोर्ट काय महत्वाचे डायरेक्शन देत आहे. निश्चित, रामराजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलांबद्दल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे